ナマスカ मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे शेअर मार्केट मधील यश कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर आणि विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आहेत प्रसिद्ध ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर सुरुवातीलाच आपण सरांचं स्वागत करूया पंडितजी खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे पंडितजींची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात सुरुवातीला पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील प्रसिद्ध श्रीशैलम या जगतपीठाचे वंशज असून इसवीसन चौदाशे सदुसष्टच्या ताम्रपटाच्या आधारावरून सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु पीठाचा पंडित शिवकुमार श्री यांचा वारसा दिसून येतो तसंच पंडितजींनी रोबोट मध्ये इंजिनियर म्हणून कार्य देखील केलेला असल्याने अध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ आपणास पहावयास मिळतो खरं म्हणजे सरां संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओ मधून वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात सरांची जर ओळख झाली मात्र तुम्हाला आजच्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर अनेक कार्यक्रमामध्ये आपण कुंडलीवरून कुठला व्यवसाय करावा किंवा व्यवसाय करावा की नाही किंवा नोकरी करावी शिक्षण कसं घ्यावं या संदर्भात सांगितलं मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कुंडलीवरून ते पाहून गुंतवणूक करावी कुंडली पाहून ठरवावं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची की नाही असं काही असतं का okay. नमस्कार सर्व प्रेक्षकांना आता सब्जेक्ट जरा वेगळ्या पद्धतीचाच आहे कुंडली पाहूनच तुम्ही शेअर मार्केट गुंतवणूक करा असं माझं काही आव्हान नाही आहे पण हा आज सब्जेक्ट घेण्याचं बेसिक रूट कॉज म्हणजे गेल्या सहा महिन्याच्या काळामध्ये ऑनलाईन असेल किंवा प्रत्यक्ष रूपात भेटून असेल अनेक लोक शेअर्समध्ये त्यांचे पैसे अडकलेले आहेत की बुडालेले आहेत असे खूप लोक ये यायला या लागले म्हणून मी गेले दोन तीन महिने हा सब्जेक्ट घ्यायचा विचार करत होतो पण काही दिवसापूर्वीचा प्रसंग असा होता की तो खूप मला टचिंग होता म्हणून ठरवलं की आपण ह्या मुद्द्यावर आता बोलायला पाहिजे मग क्लायंट आल्या होत्या आणि आई मुलगी आणि मुलगा असे त्यांचे वडील कोविडमध्ये काय वर्षभराच्या काळामध्ये वारले म्हणजे त्या मुलीचे वडील म्हणजे आई आली होती मुलगी आणि मुलगा ओके दोन मुलं आणि आई त्या आलेल्या ले मिस्ट लेडीचे मिस्टर वारले होते खूप मोठं बिझनेसमॅनचं परिवार पण अचानक हे सगळं ट्रॅजिडी झाल्यामुळे प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आली ती मुलगी ऑलरेडी आता अमेरिकेमध्ये आहे तर तिने काही थोडा स्वतःची रक्कम गोळा केली होती की सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि मग तिने थोडं शेअर्समध्ये गुंतवले थोडं सुरुवातीला गुंतवलं तुला त्याला चांगलं वाटलं चांगलं वाटल्यानंतर तिने डायरेक्ट वीस लाख रुपये गुंतवले आणि डायरेक्ट झिरो झाले त्या मुलीचं वय तीस वर्ष आहे घरातले आई बाकीचे लोक म्हणतात की लग्न करा पण ती म्हणते जोपर्यंत मी वीस लाख रुपये कमवत नाही तोपर्यंत आयुष्यात लग्न करणार नाही म्हणजे विचार करा एक तीस वर्षाची मुलगी जे आउट ऑफ इंडिया आहे ते लग्नाचं इच्छा सगळ्या गोष्टी आघारा मनामध्ये मा असतात पण अशा पद्धतीत आर्थिक कंडिशन अडकली आणि हे मला मिळवल्याशिवाय पुढं जाणं बरोबर नाही हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा फक्त शेअर्समध्ये गुंतवणूक झाल्यामुळे झालेला आहे हे मला टचिंग वाटलं खूप म्हणजे ते समोर बोलताना मला वाईट वाटलं की हा मुद्दा आता मला टी व्हीसमोर मांडायला लागणार आहे कारण खूपच निगेटिव्ह गोष्टी आज डोळ्यासमोर यायला लागलेल्या आहेत तर यासाठी पहिलं मुद्दा पत्रिका बघाच असं म्हणत नाही मग मी सगळा अभ्यास करायला चालू केला मागच्या दोन तीन महिन्यामध्ये कोण आहे सगळ्या जगात श्रीमंत कोण आहे Uh, मी आता बोलताना आता मी इंजिनिअर टेक्निकल पॉईंट ऑफ आत घुसूनच अभ्यास करायला चालू करणार बरोबर सगळ्यात जगात श्रीमंत कोण आहे शेअर्समध्ये वॉरन बुफेट वॉरन बुफेटला भेटताना बिलगेट्सला पण अपॉइंटमेंट घ्यायला लागते इतका श्रीमंत माणूस वॉरन बुफेट आहे साधं सिंपल राहतो स्वतःच एक स्वतःच एक बंगला आहे स्वतःच कार ड्राईव्ह करतो एवढा मोठा श्रीमंत असून सुद्धा आणि बरेच ती स्वतःची एअरलाईनची इंडस्ट्रीवर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत नंबर वन नंबर टू वन इंडियात कोण टॉप लेवलला आहे राकेश झुंझुनवाला तो इंडियाचा टॉप मोस्ट माणूस हा यामधला म्हटला जातो कशामध्ये शेअर्समध्ये विचार करा ज्या ज्या लोकांनी शेअर्समध्ये आता गुंतवले ह्या लोकांना दोन नावं तर माहिती आहेत का हु आर द किंग्स मग प्रत्येक माणूस राकेश झुंझुनाला होऊ शकतो का किंवा प्रत्येक माणूस हा बिलगेट बिलगेट्स म्हणत नाही पण वॉर्म बुफ इट होऊ शकतो का जसं मी बोलतो की व्यवसाय दृष्टिकोनातून शंभर पत्रिकेमध्ये एखादी पत्रिका व्यवसायामध्ये सक्सेस असते आजपर्यंतच्या माझ्या दहा वर्षाच्या शोमध्ये तुम्ही बघितलेला आहे माझं येणारे लोक पण म्हणजे ज्यावेळी बघतो ऑन दी स्पॉट विदिन दहा सेकंदात पत्रिका बरोबर असेल तर व्यवसायात करायचा का नाही करायचा हे शंभर टक्के मी सांगू शकतो तसंच जेव्हा आपण अचानक धनलाभाचा विचार करतो शेअर्सचा विचार करतो अचानक धनलाभ होतो हो कुठल्या स्थानावर पत्रिकेमध्ये तो म्हणजे गुरु आणि चंद्र आणि बुध हे तीन गृह ग्रह पॉवरफुल पाहिजेत बुध फायनान्सचा कार्यग्रह ग्रह तो पॉवरफुलच पाहिजे मिळणारा लाभ हे लाभस्थानावर ठरतं लाभस्थान पंचमस्थान आणि त्याबरोबर अष्टम स्थान आणि द्वितीय स्थान जे पैशाचं स्थान आहे पैसा लावून पैसा कमावणे म्हणजे द्वितीय स्थान गुरुचंद्र बुध बुध आणि लाभस्थान आणि पंचमस्थान या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी काय बोलतोय मी बी कळत नसेल कारण माया दाखवायला एक चार्ट कुठला नाही आहे पण ह्याच गोष्टीचं अवलोकन करून मगच तुम्ही अचानक धनलाभ होऊ शकतो का किंवा त्यात फायदा होईल का या गोष्टी बघणं गरजेचं आहे आता घरात बसून वेळ आहे आपल्याला आता लॉकडाऊन झालेलं आहे आपण आता इन्कम काय करू शकत नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये इन्कम काय करायचं असेल आणि तुम्ही जर पैसे बुडाले तर तुम्ही लिगली कुणावर भांडू पण नाही शकत कारण माझ्याकडे असे क्लायंट क्लायंट येतात की त्यांनी अनेक लोकांच्याकडनं पैसे घेतलेत आणि ते पैसे त्यांनी ह्याच्याकडनं दहा लाख याच्याकडनं वीस लाख पन्नास लाख किंवा दोन लाख चार लाख घेतले त्यांनी विश्वासन ओळखीनं दिले आणि त्यांनी शेअर्समध्ये पैसे लावले ठराविक गेल्याने शेअर्स मध्ये पैसे त्यांनी दिले पण ते सगळेच पैसे बुडले आता तो माणूस काय करू मी अपस्कोंडिंग व्हायला पाहिजे कारण एवढ्या लोकांचे पैसे मी कसे देणार असं पण लोकांचं मी बघितलेलं आहे म्हणजे तुमचे कष्टाचे पैसे आहेत लॉकडाऊन झाला आता घरात काय काम नाही आहे म्हणून पैसे घालवण्यासाठी असं करण्याचा अर्थ नाही आहे बिझनेस करायचा हा एक बिझनेसच आहे धनलाभ होणार आहे लाभ आहे लाभस्थान पत्रिकेमध्ये आहे ना थोडं पैशास्थान पत्रिकेमध्ये आहे ना आणि या गोष्टी करत तुमच्या घरात कुठल्या कुणाच्या कुणाच्या कुणा नावावर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली मी शेअर्स म्हणत नाही इन्व्हेस्टमेंट केली तर कुणाच्या पत्रिकेत इन्व्हेस्टमेंट ही फलित स्वरूपात पुढं तुम्हाला फायदा देऊ शकते अगदी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या हो गोष्टी आहेत आणि ह्या बघूनच मग तुम्ही केलं असं म्हणत नाही बघूनच करा पण परिस्थिती अशी आहे एम टी माइंड इज दे वर्कशॉप घरात बसून काम नाहीये आहे ते पैसे जे जुडलेले आहेत तुमच्याकडे कष्टाचे ते ताबडतोब लावून खूप मोठे बिलगेट्स किंवा तुम्ही खूप पूर्ण वॉरन बोपेट होणार आहे असं काय समजू नका प्रत्येक गोष्ट प्रत्ये अभ्यास केल्याशिवाय एक्सपर्ट ओपिनियन शिवाय आणि पुढचा माउंट रिटर्न गॅरंटी दिल्याशिवाय शंभर टक्के तुम्ही पुढे जाण्यात काही अर्थ नाही नक्कीच सर खरं म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे की मार्गदर्शन जे आहे ते योग्य वेळी करून घेणं फार गरजेचं असतं जे आज आपल्याला या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरांचा का लाभतंय कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे विलास यांचा लोणावळ्यावरून सर बोला आपला प्रश्न विचारा सर टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद करा आणि त्यानंतर एक सलग आपला प्रश्न विचारा बोला माझ्या मुलाचं नाव हर्षल विलास भाकडे आहे तिचा एक घटस्फोट झालेला आहे तिची जन्मतारीख चार पाच सत्याऐंशी आहे आणि ते वेळ रात्री नऊ वाजून बारा मिनिटानं लोणावळ्याला आहे तर त्याचं दुसरं लग्न कधी होईल असं मला विचारायचं जन्मठिकाण लोणावळा सर जन्म ठिकाण लोणावळा काय करतात सध्या काय करतात ते नोकरी करता? करता व्यवस्था आता तो सर नोकरीला आहे पुण्याला मार्केटिंग नक्कीच सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील खरं म्हणजे सर आजच्या विषयाला धरून प्रश्न नाहीये मात्र आपण त्यांना उत्तर देऊया ठीक आहे असं कर आहे पुष्य नक्षत्र आहे प्रथम स्थान शनी आहे बघा म्हणजे ईशाला मुलगा स्मार्ट आहे हुशार आहे बुद्धिमान आहे नो डाऊट मंगळाने समोर शनी आणि मंगळ शडाष्ट आहे डायरेक्ट लग्न करू नका घटस्फोट झालेलाच आहे घटस्फोटाचीच पत्रिका आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलला हजारो शोज आहेत तुम्ही ते प्लीज बघा पंडित शिवकुमार श्री हे माझं यूट्यूब चॅनल डाउनलोड करा त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत घटस्फोटाच्या पत्रिका कशा असतात ते पण मी दाखवलेलं आहे आजचा जो आहे आता हेच टॅली होते इथं घटस्फोटाची पत्रिका आहे दुसरं लग्न होऊ शकतं मात्र शनी मंगळ प्रतियोग शांती करणे कर, अर्कविवाह करणे पुष्कराज मोती वापरणे इच्छापूर्ती कुमिचा वापर करणे या गोष्टी करणं गरजेचं आहे लग्न होणार आहे का होणार आहे तर हे सगळे काय प्रोटोकॉल्स पूर्ण करून लग्न करा अजून काय तुम्हाला विचारायचं विचारा? गाईडलाईन गा, मी करू शकतो नक्की सर पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे बघूयात जसं मगाशी आपण सांगत होतो कुंडलीवरून शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करावी का तसं वास्तुदोष जर का असेल तर हा वास्तुदोष पाहून किंवा वास्तुरचना पाहूनही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी का येस चांगला प्रश्न आहे दक्षिण नैऋत्याला एंट्री असलेल्या आणि पश्चिम नैऋत्याला एंट्री असलेल्या लोकांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणं म्हणजे धोक्याचे घंटा तुमचे पैसे फसणारच असं या ठिकाणी सिद्ध होतं कारण राहू केतू या दोन ग्रहांचा कोपरा म्हणजे नैऋत्य कोपरा आहे त्या ठिकाणी शंभर टक्के अनेक त्या गॅरंटी आहे की त्या ठिकाणी आपलं पैसे फसवाफसी होणं किंवा समोरच्याची चूक आहे असं म्हणत नाही आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय जो तुम्हाला गुंतवणूक करून द्यायला सांग त्याची चूक नाही आहे तुमच्या पत्रिकेत दोष आहे की तुम्ही स्वतःहून जाऊन आ बैल म्हणजे मार असं होणार वास्तुदोष अग्ने कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम असेल त्या ठिकाणी पण पैशाचं डेव्हलपमेंट होणार नाही तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा फायदा होणार नाही त्यामुळं हे शेअर्समध्ये जाताना पैसे गुंतवणूक करताना हळूहळू करा आणि हळूहळू करताना खूप फायदा झाला दोन आज दहा हजार टाकला वीस हजार झाला आता दहा लाख टाकून देऊया गेले पैसे नो गॅरंटी त्यामुळं अशा आग्नेय कोपरा टॉयलेट बाथरूम असेल नैऋत्यला एंट्रन्स असेल पूर्व अग्नेयाला एन्ट्रन्स असेल वायव्य कोपरा कापला गेला असेल आणि ईशान्य कोपऱ्यात जर टॉयलेट बाथरूम असेल तर त्या ठिकाणी शेअर्समध्ये प्रगती होण्याचे काय चान्सेस खूप कमी आहेत भले तुमच्या पत्रिकेमध्ये अचानक धनलाभाचा योग जरी असेल तरी ज्या घरात तुम्ही राहता त्या घराची मनी कॅरिंग कॅपॅसिटी ही बिघडलेली आहे ऑटोमॅटिकली त्याचा तुम्हाला दुष्प्रभाव होणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला अपयश मिळण्याची शक्यता ही दाट आहे त्यामुळं तुम्हाला जर वाटतं आहे की तुम्हाला फायनान्शियल प्रॉस्पेरिटी करायची आहे तर तुमचं घर वास्तुशास्त्र बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी माझं वास्तुपंडित वन टू फोर ॲप जे आहे ते डाउनलोड करा किंवा आता मी लोका सेवे अंतर्गत किंवा जनतेच्या सेवेच्या अंतर्गत वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी मी फ्री केलेली आहे बंगला आणि फ्लॅट या लोकां बंग लोकांसाठी गुरुपौर्णिमेपासून गादीवर बसून या गोष्टी आता मी फ्री केलेल्या आहेत तुम्ही कुणीही अपॉइंटमेंट घेऊन तुमचा प्लॅन बंगल्याचा प्लॅन फ्लॅटचा प्लॅन तुम्ही येऊन मला दाखवू शकता मी ते फ्री कन्सल्टन्सी देत असतो वास्तू व्हिजिट ज्या आहेत त्या पण आता मुंबईचे लोक आहेत तर एक दहा वीस मुंबईची लोकं झाले की फ्री वास्तु व्हिजिट कोल्हापूरला जर दहा पंधरा वीस चाळीस पन्नास लोकांना नावं नोंदवा मी कोल्हापूरला तुमच्या घरी वास्तू विजिट फ्री करेल नाशिकची मंडळी तुम्ही नावं नोंद करा माझ्या ऑफिसला पंधरा वीस लोकं झालं की नाशिकला लाईन तुमच्या घरी वास्तू विजिट मी स्वतःहून फ्री देईल हे जनकल्याणार्थ वास्तू कन्सल्टेशन हे फक्त इंडस्ट्री वगैरे जे बऱ्याच माझी कामं चालू आहेत त्यामुळं फ्लॅट आणि बंगल्यामध्ये कन्सल्टेशन फ्री हा प्रकार ठेवलेला आहे दोष जरी असेल तरीसुद्धा शेअर्समध्ये गुंतवणूक त्रासदायक ठरू शकते तेव्हा काळजीपूर्वक उपाय उपाय करा वास्तू मंडळी वन टू फोर जाऊन घराचं पर्सेंटेज काढून तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता किंवा तुमच्या घरात टॉयलेट बाथरूम आहे आम्ही काय करू तुमच्या घरामध्ये हा कोपरा कापला काय करू घरात पैसे टिकत नाही काय करू असं आमच्या ऑफिसला फोन करून विचारा माझे फोन जे तुमचे फोन ऑफिसला असतील त्याप्रमाणे तुम्हाला ऑफिसमधून गाईडलाईन दिले जाईल ते कुठले प्रोडक्ट वापरले गेले पाहिजेत हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतील नक्कीच खरं म्हणजे जसं सरांनी आता सांगितलं फ्री वास्तू साठी सर तुमच्या घरी येणार आहेत आणि त्यामुळे जर का सरांना तुम्हाला तुमच्या घरी बोलवायचंय तर अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर स्ट्रोलवरती नंबर डिस्प्ले होताय त्या नंबरवरती तुम्ही नाव नोंदणी करू शकता तर इतर महत्वाच्या का ही काही गोष्टी आहेत माहिती आहे जी सरांकडनं मला जाणून घ्यायची आहे मात्र त्यापूर्वी घेऊन एक छोटासा ब्रेक ब्रेक पुन्हा एकदा स्वागत मार्केट मधील यश कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे सुरुवातीला आपण एक फोन घेऊयात आपल्याला शीतल यांचा फोन आलेला आहे कोल्हापुरातून माझं नाव शीतल आहे मला माझ्या भावासाठी प्रश्न विचारायचा आहे बरं जन्मतारीख सांगा तीन तीन चौऱ्याऐंशी त्याचं नाव आहे शांतनू जन्मवेळ जन्मवेळ संध्याकाळी रात्री दहा वाजून चाळीस मिनिट जन्मस्थळ आहे कराड सातारा बर प्रश्न प्रश्न म्हणजे सध्या लोनचे वगैरे भरपूर प्रॉब्लेम झाले आणि ईएमआय वगैरे भरपूर झालेले आहेत आणि गवर्नमेंट जॉबचा पण त्याचा इश्यू आहे माझ्या वडिलांचा अनुकंपाचा जॉब आहे तर तो अजून क्लेम त्याचा अजून आलेला नाहीये तर ते कितीपर्यंत येईल आणि हे इकॉनॉमिकल जे प्रॉब्लेम आहेत ते कितीपर्यंत सुटतील याबद्दल माहिती हवी आहे जराशी आणि उपाय हवेत शिक्षण आणि काय करतात सध्या Uh, शिक्षण त्याचं ग्रॅज्युएशन झाले आर्ट्स ग्रॅज्युएशन बी ए आणि आता सध्या तो प्रायव्हेट जॉब आहे मार्केटिंग सेक्टरमध्ये okay. uh, मार्केटिंग वगैरे करतात त्यामध्ये आहे तो आता सध्या खरंच नक्कीच खूप छान प्रश्न सर आलाय आपल्याला काय ओके आता पहिला मुद्दा म्हणजे गव्हर्नमेंटचा जॉब लागेल की नाही लागेल हा पहिला प्रश्न येतो रवी आणि गुरु लाभ योग आहे फक्त हा एकच युग आहे या एका युगामुळे मॅक्झिमम सिक्स्टी फायव्ह टू सेव्हन्टी की जॉब गव्हर्नमेंटचा लागू शकतो सेवन्टी पर्सेंटच्यावर नाही आहे ओके तुम्हाला ताकद लावा लागेल त्यासाठी अजून शांत बसू नका मोमेंट करा अपर लेव्हलला मोमेंट करा अजून वरच्या लेवलला तुम्ही जा आणि सव लवकरात लवकरही व्हायला पाहिजे म्हणून पाठपुरावा केल्याशिवाय होणार नाही नंबर वन नंबर टू मुलाचा प्रथम स्थानामध्ये मंगळ बसले मुलगा रागीट असणाऱ्या शंभर टक्के पटकनचिन्ह पटकन रागवणं पटकन होईल आणि मंगळाची बरोबर दृष्टी जी पडते ती त्यांना लोन वाढवत वाढवत जाणार आहे स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी गाडी घर कधीही घेऊ नका ते कधी लोन कमी होणार नाही जे असेल ते कोणाकोणा नावावर फिरवणं गरजेचं ना आहे मंगळ इथे ॲक्सिडेंटल ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी कोटाप्रमाणे त्रास होण्याची शक्यता आहे लोन मिटण्या दृष्टिकोनात इच्छापूर्ती कुपीचा वापर करा मनीबॉक्सचा वापर करा गॅरंटीला फायदा होईल व्यवसायामध्ये प्रचंड यश आहे नोकरीपेक्षा व्य व्यवसायात यश नोकरीमध्ये यश आहे नाही असं नाही आहे फक्त बी एच्या क्वालिफिकेशनवर जेवढं त्यांना मिळणार तेवढंच मिळणार त्यांना वाटत असेल अजून पुढं जॉबच्या दृष्टीकोनं प्रयत्न करा एम बी ए करायला पाहिजे एम बी फायनान्स करू एम बी एच आर करू दे एम बी ए ऑपरेशन्स करू दे बाय साईड बाय साईड आणि मग चांगला जॉब लागला तर त्यांना फायदा गॅरंटीडली होईल नाहीतर व्यवसाय करू शकतात पण पार्टनरशिपमध्ये नाही करू शकत गव्हर्नमेंट जॉबची पॉसिबिलिटी सेव्हन्टी पर्सेंट आहे तरी इच्छापूर्तीचा वापर करणे नीलम आणि डायमंड वापरणे निलम आणि डायमंड बरोबर नीलम आणि डायमंड वापरणे इच्छापूर्ती वापर करणे अजून काही म्हणजे उपाय असतात ते तुम्ही सगळे करा आणि मग व्हायला काय हरकत नाही पण जरा ताकद लावणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या खरं म्हणजे सर एखादी व्यक्ती संकटामध्ये असेल तर त्याला मार्गदर्शन एखाद्या योग्य व्यक्तीचं लाभणं फार गरजेचं आहे की बड़ो तू बड़ो हे, हे, हे उपाय कर हो, आणि यातून तुला बाहेर पडणं शक्य आहे आणि सातत्य या उपायांमध्ये राखणं तितकंच गरजेचं आहे मात्र संकटामध्ये एक मदतीचा हात हवा असतो जो वारंवार सरांनी अनेकांना दिलाय असाच एक अनुभव आपण ऐकूया ज्यांना सरांनी मदत केली मार्गदर्शन केलं आणि ते त्यांच्या संकटातून बाहेर आले पाहूयात आपण एक अनुभव मी योगिता अनिल जाधव मी वाशी नवी मुंबईतून आहे पंडित श्री शिवकुमार यांचं मार्गदर्शन गेले दोन वर्षापासून मी घेत आहे पंडित शिवकुमारांचं व्हिडिओ मी पहिल्यांदा दोन वर्षापूर्वी यूट्यूबवर पाहिला होता तर मलाही वाटलं की सरांना जाऊन भेटावं आणि आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सरांना जाऊन सांगावेत तर त्याप्रमाणे मी वाशीमधल्या ऑफिसमध्ये सरांना जाऊन भेटले होते माझ्या मिस्टरांच्या काही आरोग्याच्या बाबतीतल्या तक्रारी होत्या तर त्याप्रमाणे मी त्यांची पत्रिका पहिल्यांदा काढून घेतली आणि मग पत्रिके सांगितले होते काही दोष असतील तर त्यावर उपाय करायचे होते आणि काही शांती करायच्या होत्या तर त्यानुसार मी सर्व उपाय करून घेतले आणि सरांनी काही प्रॉडक्ट सांगितले होते तर त्या पद्धतीने मी ते प्रॉडक्टसुद्धा घेतले तर त्याचा मला खूप चांगला इफेक्ट मिळाला आहे आणि मिस्टरांच्या तब्येतीत खूप सारी सुधारणा पण झाली त्याच्यामुळे मी फार खुश आहे आणि माझ्या मुलीची सुद्धा पत्रिका मी सरांकडून काढून घेतली मागच्या वर्षी तेव्हा सरांनी तिच्या काही दोष असतील ते सांगितले त्याप्रमाणे शांती करायला सांगितली किंवा आणखी काही उपाय असतील तर त्यानुसार मी ते सर्व करून घेतले तर त्याचा मला खूप छान रिझल्ट मिळाला तर मला सर्वांना हेच सांगायचं आहे की सर्वांनी एकदा तरी सरांना जाऊन भेटावं म्हणजे पुण्यामध्ये त्यांचं ऑफिस मेन ऑफिस आहे तिथे सुद्धा सर भेटतात आणि वाशीमध्ये सुद्धा येतात तर सर्वांना हेच विनंती आहे की सरांचं मार्गदर्शन सर्वांनी जरूर घ्यावं आणि त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते शंभर टक्के रिझल्ट देणारे आहेत पण म्हणजे आपण जर संयम राखला आणि सरांनी सांगितलेले सगळे उपाय केले तर आपल्याला एकशे एक टक्का रिझल्ट हा मिळतोच तर, तर त्यानुसार सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद छान असा अनुभव आता आपण ऐकलाच मात्र सर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि एक महत्वाचा प्रश्न राहून गेलाय तो असा की शेअर मार्केटमध्ये जर का प्रॉफिट हवं असेल तर कोणत्या देवतेची आराधना करणं गरजेचं आहे आणि सोबतच प्रोडक्ट्स बद्दल त्याचप्रमाणे तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते आता कुठे प्रदर्शनासाठी असणार आहे त्याबद्दल काय सांग ओके देवता पैशाच्या कोणत्या तुम्हाला माहिती आहे माझा प्रोग्राम अनेक वर्षांना तुम्ही बघताय कुबेर देवता हे तुमच्या धनाचं रक्षण करतात कुबेर देवता माझा प्रोडक्ट आहे तुम्ही घरामध्ये उत्त उत्तरेला उत्तरेच्या वॉलला दक्षिणेवर दोनकून लावा पैसा येण्याचं कारण काय आहे बालाजी आहे विष्णू देवता आहे घराच्या समोर तुम्ही प्रतिष्ठापना त्याची करा नंबर तीन पैसे जी तुम्ही जे तुम्ही ठेवता ते लक्ष्मीच्या सं सानिध्यात पाहिजेत म्हणून मनी बॉक्स जो आहे तो तुम्ही ठेवा तिथे आणि घराचं रक्षण कुठलंही बालंट येऊ नये म्हणून दरवाजाच्या समोर गणपती माता पाटील ही जी प्रोसेस पूर्ण केलं की फायनान्शियल डेव्हलपमेंट म्हणतो मी नॉट फॉर शेअर्स फायनान्शियल डेव्हलपमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचं मार्गक्रमण चालू होईल हा एक मुद्दा झाला आता यामध्ये वास्तुशास्त्रा दृष्टिकोनातून माझे जे प्रोडक्ट आहेत हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिस्ट्री कॉपीराइटेड आणि अमेरिकेत त्याचं लॉस एंजेलसमध्ये इनॉग्रेशन केलेलं आहे अनेक वेळा आपण असं बघतो आता वास्तुशास्त्रामध्ये पाचशे रुपये घेऊन वास्तू कन्सल्टी घराघरा जाऊन आरसे लावून 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 त्यांचा धंदा संपला आता अनेक लोक माझ्याकडे येतात की आरसे लावल्या आम्हाला काय फरक पडला पंडित पंडितजी म्हणलं तुम्हाला कळत नाही का आरसे लावताना कोण माणूस तुम्हाला आरसे लावायला सांगतो तो, तो तुमच्या प्रत्यक्षात तुमच्या घरी येतो का टी व्हीवर अनेक वेळा देवासारखी जाहिरात पण हल्ली दाखवली जाते कायदेशीर गुन्हा होऊन जातो देव म्हणून स्वतः तुम्ही कधी कुठेही टी व्हीला किंवा असं डायरेक्टली ओपन करू शकत नाही आहे हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जे लोक आम्ही एक्सपिरियन्स देतो हे माझे चांगले कार्पोरेट लोक असतात आणि त्यांचं काय समाजामध्ये रिस्पेक्ट लेवल आहे अशा लोकांचंच मी या ठिकाणी इंटरव्ह्यू देत असतो की जे चांगल्या शहरातले व्यवस्थित आणि स्वतः मनापासून दिलेले आणि बुद्धिमानाने शिकलेले लोक माझ्यासमोर ते इंटरव्ह्यू देतात त्यांना खरंच फरक पडलेला आहे आणि त्यांना मी मनापासून द्यायला सांगत असतो जे इंटरव्ह्यू आहे कोणाला घेऊन पकडलं आणि तुम्ही काहीतरी बोला असं माझी कधी असत नाही त्यामुळे प्रेक्षकांनी डोळे उघडे आणि कान दोन्ही पण उघडे ठेवून अशा पद्धतीनं कुणाकडे जायला पाहिजे नुसतं टी व्हीला ॲड दिसते आणि देवासारखं कोण आहे म्हणून देव असतो असं कधी होत नाही आहे मी एक इंजिनियर आहे आणि श्रीशलम जगद्गुरु पीठातला वंशज आहे आणि चौदाव्या शतकापासून माझी परंपरा आमच्या घरामध्ये आहे आम त्यामुळं अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला उत्तर देत असतो आणि जगभरात मिळत असतो एक्झिबिशन जे आहे ते येत्या नऊ तारखेला शुक्रवार आहे मी मुंबईला कन्नड संघ सभा हाल नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी अपॉइंटमेंट तुम्ही घ्यायला हरकत नाही त्या महिन्यात पितृपक्ष चालू होईल मग आपण बाहेर मुंबईत येणार नाही मी तर या महिन्यात नऊ तारखेला आहे आणि ऑफिस मध्ये भांडारकर रोडला आहे सोमवार बुधवार शनिवार रविवार अपॉइंटमेंट असतात फोन करून तुम्ही घेऊ शकता आणि त्या ठिकाणी वास्तुबरोड तुम्ही घेऊ शकता नक्कीच आणि सर पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येणार आहेत सात सप्टेंबरला त्यामुळे तोही कार्यक्रम पाहायला विसरू नका सर आज आपण इथे छान प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ झाले इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह अधिक माहितीसह आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते नमस्कार